तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढावया शिकलो आहोत. पुढे जात आज आपण बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ काढावया शिकू. शिक्षिका वर्गात प्रश्न विचारतात, एक फरशी अशा प्रकारची दिसते तर तुम्ही याचे क्षेत्रफळ काढू शकाल का? दिसत असलेली आकृती एक सप्तकोन आहे, कारण आकृतीमध्ये सात बाजू आहेत. चला सर्वात आधी यांना ए बी सी डी ई एफ आणि जी अशी नावे देऊ. वर्गातील सोनू नावाच्या एका मुलाने हा प्रश्न अशा प्रकारे सोडवला. त्याने ए पासून सप्तकोनाचे कर्ण बनविले आणि असे केल्यानंतर त्याला पाच त्रिकोण मिळाले. त्याने असा विचार केला की या सर्व त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची बेरीज केली असता ती बेरीज सप्तकोनाच्या क्षेत्रफळास समान असेल. या त्रिकोणांची मापे अशा प्रकारे आहेत असे माना. ज्याच्यानुसार अशा प्रकारे मोजणी करून तो सप्तकोनाचे क्षेत्रफळ काढतो, जे की 30.5 चौरस सेंटीमीटर आहे. वर्गातील आणखी एक विद्यार्थिनी सीमा हा प्रश्न अशा प्रकारे सोडवते. सीमा असा विचार करते की शिरोबिंदू जी डी ला आणि सी ला जोडला तर आपल्याला त्रिकोण आणि दोन समलंब चौकोन मिळतात. त्यांची मापे अशा प्रकारे आहेत असे मानू, ज्यांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेच्या मदतीने आपल्याला सप्तकोनाचे क्षेत्रफळ अशा प्रकारे मिळते, जे की 30.5 चौरस सेंटीमीटर आहे. तुम्ही येथे पाहू शकता की दोन्ही स्थितींमध्ये सप्तकोनाचे क्षेत्रफळ समान आहे, म्हणून अशा प्रकारे बहुभुजाकृतीला त्याच्या अवयव भागांमध्ये विभागले असता ज्यांच्या क्षेत्रफळाचे सूत्र ठाऊक आहे पूर्ण बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ मिळू शकते. येथे आपण दोन स्थितींवर चर्चा केली आणि बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ दोन्ही स्थितींमध्ये समान आले. अशाच प्रकारे तुम्ही एखाद्या पंचकोनाचे किंवा षटकोनाचे क्षेत्रफळ काढू शकाल का? विचार करा. अगदी बरोबर, पंचकोनाचे अशा प्रकारे त्रिकोण किंवा एक त्रिकोण आणि एक चौकोन यामध्ये विभागणी करून याचे क्षेत्रफळ काढले जाऊ शकते. आणि षटकोन अशा प्रकारे चार त्रिकोण किंवा दोन त्रिकोण आणि एक चौकोन यांमध्ये विभागणी करून त्याचे क्षेत्रफळ काढले जाऊ शकते. तुम्ही स्वतः देखील षटकोन एका दुसऱ्या स्थितीमध्ये विभागणी करून त्याचे क्षेत्रफळ काढू शकता. आज या व्हिडिओमध्ये आपण बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ काढावयास शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहू.